राहुल नार्वेकर यांचा तातडीचा दिल्ली दौरा हा असून भाजपचा प्लॅन बी आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। मात्र हा दौरा पूर्वनियोजित असल्याचं नार्वेकर म्हणालेत। सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंना घाई असल्याचं बावनकुळे म्हणालेत। सरकारकडून पैशांची उधळपट्टी सुरू असल्याची टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली। मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की गेले 1.5 वर्ष आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार बसलेलं आहे। आपण देशात लोकशाही साजरी करतो, बोलतो जगातली सर्वात मोठी लोकशाही, पण आज देशात लोकशाही उरलेली आहे का? खरोखर लोकशाही पद्धतीने आपण कारभार करत आहोत का? आपण पहा, पुणे असेल, चंद्रपूर असेल, लोकसभेचे अजून पोटनिवडणुका नाही लागल्या, जिथे लोकप्रतिनिधीच नाही आहेत। मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, नगरसेवकच नाहीत, अनेक जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत। आणि मग अशा परिस्थितीमध्ये एखादं घटनाबाह्य गद्दारांचं सरकार राज्य करू शकतं, पैशाची उधळपट्टी करू शकते आणि भ्रष्टाचार होऊ शकतो, तरी देखील अजून अंकुश बसत नाही आहे। हे आश्चर्याची गोष्ट, धक्का बसण्याची गोष्ट आहे। सगळी आता आशा सुप्रीम कोर्टाकडे आहे, कारण हा जो काही निर्णय येईल तो तिथूनच येईल अशी एक उम्मीद आहे। अध्यक्षांनी देखील दोघांचेही कागदपत्र मागवलेले आहे, सगळ्या आमदारांकडून वैयक्तिक माहिती घेत आहे, पण उद्धव ठाकरे गटाला एवढी हाई आहे की ते पुन्हा सर्वोच्चन्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाकडून आदेश घेऊन हे 8 दिवसात झालं पाहिजे, हे 15 दिवसात झालं पाहिजे, हे 10 दिवसात झालं पाहिजे, अशा पद्धतीचं काम माननीय वकिलांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन की सुनावणी उद्याच्या 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये घ्यावी असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला। निर्णय 8 दिवसामध्ये घ्यावा असा आदेश नाही, असे आदेश नाही। अध्यक्ष सुनावणी घेतील ना, सर्वोच्च न्यायालयाची निर्णयाची अंमलबजावणी अध्यक्षांना करावी लागेल। की राहुल नार्वेकर जी जे विधानमंडळाचे अध्यक्ष आहेत विधानसभेचे, ते अत्यंत कायदे पंडित आहे, कायदे तज्ज्ञ आहे, आणि जो काही निकाल येईल किंवा जो काही निकाल देतील ते कायद्याला धरूनच देतील, ते कधीही बायस वागणारे नाही आहेत, आणि जो निकाल देतील तो निकाल हा आपले जे काही विधानमंडळाच्या परंपरा आहे, नियम आहे, कायदे आहे, त्या कायद्याला धरूनच देतील असं मला वाटतं। माझा हा पूर्वनियोजित दौरा आहे आणि अनेक कार्यक्रम बैठका आहेत, त्यात मी सहभाग घेणार असल्या कारणाने मी दिल्लीला जात आहे।